नंदुरबार, आता नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण। नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी या शैक्षणिक वर्षात नगरपालिकेतील 12 शाळांमधील 5 शाळांचे वर्गखोल्या डिजिटल करण्यात आले आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे। पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या वर्षापासून आधुनिक शिक्षणाचे दरवाजे व्हर्च्युअल क्लासरूमच्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले, तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी डिजिटल शिक्षण घेण्यासाठी हे दालन उघडण्यात आले। गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करण्याची चर्चा सुरू होती। यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी HDFC बँकेच्या CSR फंडातून 40 लाखाची मदत मिळवली। या 40 लाखाच्या निधीतून नगरपालिकेच्या 16 शाळांमधून 5 शाळांमधील प्रत्येकी 1 खोली डिजिटल करण्यात आली आहे। प्रत्येक खोलीसाठी 8 लाख रुपये एवढा खर्च आला आहे। या डिजिटल क्लासरूमसाठी 65 इंची डिजिटल TV, प्रोजेक्टर, 10 बेंचेस, कार्पेट देण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे। या वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल। डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जात आहे। यासाठी बसवण्यात आलेली LED वापर केला जातो। विविध यंत्रणांच्या सहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येते। विद्यार्थ्यांना कोडी, ॲनिमेशन, गेम्स आदी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे। माझे नाव करणसिंग मुखा चव्हाण। मी शाळा नंबर नगरपालिका शाळा नंबर 12 मुख्याध्यापक या ठिकाणी सन 2016 या वर्षी माझी नियुक्ती झाली आणि माझ्या शाळेसंबंधी आता मी थोडक्यात आपण सांगणार आहे। आमची शाळा ही गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत असते आणि झटत असतानाच आमच्या नगरपरिषदचे मुख्याधिकारी आदरणीय बागुल साहेब आणि शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आदरणीय सोनवणी साहेब यांच्या माध्यमातून आमच्या शाळेला प्रोजेक्टर TV मिळाला आणि शैक्षणिक कार्याला आमची सुरुवात झाली। सुरुवातीला आम्ही ऑफलाईन या पद्धतीने शिक्षण देत होतो, परंतु ऑफलाईन हे जुनं माध्यम झालं। आज या इलेक्ट्रॉनिक आणि मीडियाच्या जमान्यामध्ये एंड्रॉइड TV मिळाला। आमच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी एंड्रॉइड TV माध्यमाने शैक्षणिक संकुलात आनंददायी वातावरणात या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। समोर पटांगणात खेळ अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खेळ खेळून मागच्या वर्षी आमच्या शाळेने 1 नंबरचे बक्षिसं मिळवले आणि आमची शाळा नावाला उपिका झाली। आमच्या शाळेत मागच्या वर्षी पटसंख्या ही 45 होती, यावर्षी 58 ही पटसंख्या झालेली आहे। म्हणजेच बाबू साहेबांच्या अथक प्रयत्नाने आणि भावी सोनवणे साहेबांच्या अथक मेहनतीने आमच्या शाळेला प्रोजेक्टर मिळालं आणि या ठिकाणी आमची शाळा सुसज्ज आणि व्यवस्थित आमचे विद्यार्थी शैक्षणिक कार्य करीत आहेत। समग्र शिक्षाच्या माध्यमातून आमच्या शाळेला जिल्ह्यात 10 टॅब मिळाले आणि टॅबच्या माध्यमाने आमची शाळा आमचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे। पुढील भविष्याचं शिक्षण आम्ही यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमाने आम्ही शिक्षण देणार आहोत आणि जास्तीत जास्त आमचे विद्यार्थी कसे पुढे जातील यासाठी आमचा कयास राहील। या
नंदुरबार नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या एकूण 16 शाळा आहेत। या शाळांमध्ये मराठी माध्यम, उर्दू माध्यम आणि गुजराती माध्यमाचा समावेश आहे। त्याचबरोबर एक लोकमान्य टिळक हायस्कूल हे सुद्धा नंदुरबार नगर परिषदेच्या मार्फत त्याचे संचालन केले जाते। या शाळांमध्ये समाजातील जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे, झोपडपट्टीत राहणारे जे पालक आहेत, यांची मुलं या शाळांमधून प्रवेश घेतात। साधारणतः 1100 विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेतात। या मुलांना खाजगी शाळांमध्ये किंवा इतर इंग्रजी माध्यमाच्या CBSE बोर्डच्या किंवा इंटरनॅशनल शाळांमध्ये ज्या प्रकारचं तांत्रिकदृष्ट्या प्रगत असं शिक्षण दिलं जातं, तसं शिक्षण आमच्या नगरपालिका शाळांमधून सुद्धा मिळावं हा आमचा मनोदय आहे। आणि त्याकरता आम्ही HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नगर परिषदेच्या या शाळांमधील काही वर्ग, प्रत्येक शाळेतला एक वर्ग हा स्मार्ट क्लासरूम बनवून द्यावा अशी त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या CSR फंडातून त्यांनी हा खर्च करावा अशी विनंती केली। HDFCचे जे अधिकारी आहेत, तिथले स्थानिक अधिकारी, त्यानंतर त्यांचे जे झोनल अधिकारी आहेत नानकर म्हणून, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेचा प्रतिसाद दिला, सकारात्मक प्रतिसाद दिला आणि यावर्षी 5 शाळांमध्ये 5 वर्ग त्यांनी स्मार्ट क्लासरूम करून दिलेले आहेत। साधारणतः प्रत्येक वर्गावरती त्यांनी 8 लक्ष रुपये CSR खर्च केला आहे। असे एकूण 40 लक्ष CSR नगर परिषदेच्या शाळांना HDFC बँकेकडून मिळालेलं आहे। या स्मार्ट क्लासरूमचा निश्चितपणे मुलांना उपयोग होणार आहे। आमचा प्रयत्न हा आहे की या स्मार्ट क्लासरूममधील जे काही सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये मराठी, उर्दू, गुजराती या माध्यमांसोबतच इंग्रजी माध्यमाचे सुद्धा काही सॉफ्टवेअर असेल की जेणेकरून मुलं इंग्रजी देखील शिकू शकतील। या स्मार्ट क्लासरूममध्ये इंटरॲक्टिव्ह पॅनल्स आहेत की मुलं स्वतः त्या पॅनल्सचा वापर करू शकतील, शिकू शकतील, त्यांना स्वतःला शिकायला प्रेरणा मिळेल। आपण मुलांच्या जिज्ञासेला जितका वाव देऊ तितकं मुलं अधिक प्रगत बनत जातील आणि या 21व्या शतकातील जे तंत्रज्ञान मोठ्या झपाट्याने बदलतं आहे, या तंत्रज्ञानाला समाजातील गरीब विद्यार्थी की जे या प्रकारच्या तंत्रज्ञानापासून वंचित राहू शकतात, त्यांना वंचित न ठेवता त्यांना देखील या प्रगतीमध्ये सामील करून घेण्याचा हा नगर परिषदेचा प्रयत्न आहे। आणि या प्रयत्नाला HDFC बँकेने खूप सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी संपूर्ण नगर परिषदेतर्फे, नंदुरबार नगर परिषदेच्या नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि इतर देखील बँकांना किंवा समाजातील दानशूर नागरिकांना, काही ज्या संस्था आहेत, NGO आहेत, त्यांना देखील हे आवाहन करतो की आपण स्वयंस्फूर्तीने पुढे यावं आणि या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा अशी विनंती करतो। आमचा तो देखील प्रयत्न आहे की उर्वरित ज्या शाळा आहेत त्या शाळांना देखील हे या तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा। तूर्त तरी या 5 शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तयार करण्यात आला असला तरी आमच्या सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत आणि प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी या क्लासरूममध्ये येऊन याचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीचे नियोजन आम्ही आमचे मुख्याध्यापक करणार आहे की दररोज किमान प्रत्येक वर्गाला या स्मार्ट क्लासरूमचा किमान 1 तास लाभ मिळावा अशा पद्धतीचं नियोजन असेल। ज्या शाळांमध्ये हे स्मार्ट क्लासरूम तयार केले आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा या क्लासरूमचा वापर करू शकतील आणि केवळ या 5 शाळांमधले विद्यार्थी नाही तर 16 शाळांमधले विद्यार्थी या स्मार्ट क्लासरूमचा सध्या तरी वापर करू शकतील। आणि मला इतर ज्या संस्था आहेत, NGO आहेत, त्यांच्याकडून देखील अपेक्षा आहे की ते आम्हाला CSR देतील किंवा काही निधी देतील, त्यामधून सर्वच शाळांमध्ये किमान 1 स्मार्ट क्लासरूम आम्ही उभारू शकतो।